हवा कोपरा बस सुटणार। एवढ्यात एक तरुण गाई गाईने बस मध्ये शिरला। त्या बस मध्ये फारशी गर्दी नव्हती। हातामध्ये गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्याने त्याची तारांबळ उडाली होती। ती थोपवताना त्यानं बाजूच्या सीटवर पिशव्या सकट स्वतःला झोकूनच दिलं। त्या सीटवर अगोदर बसलेल्या वृद्धाला अडचण होते का याचा जराही विचार त्यानं केला नाही। स्वतःच्या बाजूला आणि त्या वृद्धाच्या अंगावर सैल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या। तो वृद्ध अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला। इकडं बाजूच्या सीटवर मीही बसलो होतो। तो सगळा प्रकार आतल्यात सरफडत पाहत होतो। साधारणतः तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला। तो वृद्ध आता थोडा सैल होऊन बसला। झालेल्या त्रासाचा लवलेशी त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर कसलाही दिसत नव्हता। न राहून मी त्या वृद्धा शेजारी जाऊन बसलो आणि म्हणालो, अहो आजोबा, अहो तो माणूस त्रास होईल असा वागला तुमच्याशी। अहो स्वतःच सामान अक्षरशः त्यानं तुमच्या अंगावर रचलं आणि जाताना साधा आभार मानायची त्यानं सौजन्य नाही दाखवलं। अहो तुम्ही एवढं का सहन केलं बाबा। चालत्या बस मधून खिडकी बाहेर पाहत त्या आजोबाने एक दीर्घ श्वास घेतला। क्षणभरानं माझ्याकडे पाहिलं। चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आणि नजरेमध्ये तृप्तीचं भाव बोलत होत। हलकच माझ्याकडे बघत ते बोलायला लागले, अरे बाळा, आपला प्रवास किती घडीचा असतो? निर्धारित थांबा आला की तो किंवा मी उतरून जाणारच होतो। आता तो अगोदर उतरून गेला, मग एवढ्या अल्पघडीच्या प्रवासात कशाला वाद करायचा? जमेल तेवढा सहप्रवास सुखानं सामंजस्यानं करायचा, त्याचा दोघांनाही त्रास होत नसतो। आसोबा हे बोलत राहिले। मी स्तब्ध होऊन ऐकत होतो, शब्द ना शब्द मनात साठवत होतो। बाळा, जीवनाचा प्रवास देखील असाच असतो रे, आणि असाच करायचा असतो। जीवन असतंच दोन खडीचं। तुला माहित आहे का, जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून या प्रवासाची सुरुवात होते आणि श्राद्धाच्या वेळी त्या केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपत असतो। बस हा जीवनाचा गोडवा असतो, त्याचं विशेष कधीच लक्षात येत नाही आपल्याला। बाळा, या दोन्ही वेळी आपण त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नसतोय। मग मधल्या काळात येणारं कडू ते गोड क्षण त्याचा सारखाच आनंद घेत जगता आलं पाहिजे रे। अनेक माणसं भेटतात या प्रवासात, त्या प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाच्या आवडीनिवडी हे सगळं भिन्न असतात। त्यातली काही अपरिहार्य म्हणून माणसं जोडली जातात। मग त्यात गणगोत असोत, नातलग आले, काही कसली नाती नसताना ते सहज भेटली तरी ती मनात घर करणारे असतात। कधी जवळची मनारी साथ सोडतात, त्यासाठी कारणच हवं असं काही नसतं। साथ देणारी माणसं निराळी, त्यांचा पेंड निराळा, पण आपण लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारण सांगत नसतात आणि कारण सांगणारी कधी साथ देत नसतात। बाळा, जीवन असं विविध अंगाने समृद्ध होत असत, ते जेवढं वाटायला येईल तेवढं आनंदानं जगून घ्यायचं। म्हणजे कोणी सामानाचं असो किंवा विचारांचं असो, ओझं लादलं तरी त्याचा त्रास होत नसतो। या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही कला आहे, पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते। रस्ता मागं पडत होता। आजोबा कधी माझ्याकडे बघत होते तर कधी खिडकीतून मागं पळणाऱ्या त्या झाडाकडे बघत होते। खिडकीतून दिसल तेवढा आभा ते नजरेच्या कवेत घेत होते। थोडा वेळ स्तब्धतेत गेला। ते कसल्या तरी विचारात गढून गेले असावेत। काय बोलावं म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होतो। त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली।
अरे बाळा बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा आपल्याला भास व्हायचा, पुढे वय वाढत गेलं की सुखाच्या बाबतीतही असंच होत गेलं। वास्तविक दोन्ही तिथंच असतात, फक्त आपण धावत असतो। धावण्याची शर्यत चालू, त्यात कधी कधी धरून ठेवावं असा हात निष्ठून जातात, लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतोय। पण एक मात्र खरं असतं, जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून हे चालत नसते, ते दोघांनाही असावी लागते। कारण भानं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं, आणि सांभाळणं ज्याला संपलं त्याला जीवन जगणं कळलं असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं काय माहिती। बसचा शेवटचा थांबा आला, आम्ही दोघे खाली उतरलो, दोन पावलं चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं। अचानक झालेल्या प्रकारानं ते क्षणभर गोंधळून गेले, सावरले आणि दाटल्या स्वरात म्हणाले, बाळा अशी नाती आता दुर्मिळ झालीत रे, दुर्मिळ झालेत। मग मीही उत्तरादाखल फुटफुटलो, अहो आजोबा ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं असं पाय देखील आता दुर्लभ झालेत, वो खरंच दुर्लभ झालेत। दोघांच्या वाटा या वेगळ्या दिशेने जाणाऱ्या, आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत आम्ही दोघंही पुन्हा पुन्हा मागवून परस्परांना निरोप देत राहिलो, निरोप देत राहिलो। दोन घडीचा डाव, याला जीवन असं नाव, जीवन असं नाव।